सलामीची जोड़ी आपण पाहू शकता विकी आणि गिरीशी जोड़ी मैदानात दाखल होते। तर आजच्या दिवसातीला आपण बघितले तर शेवटचा सामना सेमीफायनलचा इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 25,000 हकदार ठरेल। तर पैसा कोणता संघ इथे मात्र आपण बघितले तर फायनल मध्ये दाखल होतो आणि 25,000 रुपये आणि एक ट्रॉफीचा हकदार ठरतोय। तर टॉस जिंकला आपण बघितले तर जय खांडेश्वर गोरपे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। असं आपण बघितले तर ही स्पर्धा आपण पाहतोय कपिल सिद्धी मित्र मंडळ पालेगाव आयोजित श्रीराम विठ्ठल बसकर चषक 2021 पर्व आपण पाहतो वर्ष चौथ आणि स्पर्धेचा पहिला दिवस। आणि आज आम्हाला ज्यांनी इथे संधी दिली ती म्हणजे आमचे मित्र सोनू बांगर आणि योगेश मडी वसार संघ आपला 12वा खेळाडू चालेल आहेत। तर गोरपे संघ गोरपे 12वा खेळाडू चला सोनू बांगर आहे। चला सामना सुरू करता है सेमीफाइनल का सामना टाय होऊन जाणार आहे चेंडू साठी गोलंदाजी मार्ग पर सागर पहिला चेंडू सॉफ्टने पुश करतो चेंडूला या वेळेला चांगलं क्षेत्र होतोय षटकावर बंद क्षेत्र आलाय चेंडूला उचलतो फेकी करतोय एक नाही तर खातं उघडतोय। सेमीफाइनलचा सामना आहे सोनू आणि या सेमीफाइनल मध्ये जो जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 25,000 हा गदा ठरेल। कारण आपण म्हणजे तर मात्र 11 वसार संघाची गोलंदाजी फार चांगली आहे। सोनू बांगर सेल्फी शूट करताना बऱ्याचशा सेल्फ्या आहेत त्यांच्याकडे सोनू बंगर रोशन संते जेव्हा जेव्हा ज्या स्पर्धेत जातील त्या स्पर्धेत चषक बरोबर ते नक्की फोटो टाकतात। आ चेंडू सुर्रे हेलिकॉप्टर उडवला या वेळेला मिड ऑन मिड ऑनच्या मधनं वन बाउंड चेंडू जातो या वेळेला सीमारच्या पार दणदणीत चौकार। खूप चांगला फटका होता हेलिकॉप्टर शॉट। जर हेलिकॉप्टर शॉट आपण इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंग धोनीने सुरुवात केली पण त्याला त्याचा मित्र संतोष लाल याने हेलिकॉप्टर शॉट कशा प्रकारे खेळायचं तो शिकवला आणि संतोष लाल जेव्हा मेला तेव्हा मात्र भरपूर दुःख झालं होतं आपण इथं महेंद्र सिंग धोनीला कारण त्या महेंद्र सिंग धोनीला त्यानेच हेलिकॉप्टर शॉट शिकवला होता। सागर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्कवर हा चेंडू यावेळेला फटका फासला पूल करायचा होता कॉटन बॉलची संधी आहे आणि फलंदाज बाद गिरीश बॅक टू पवेलियन गिरीशने पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि जड पावला आणि त्याला मैदान सोडवलं। नवीन फलंदाज जोगिंदर येतोय सागरला यश मिळतंय। सेमीफायनलचा सामना गोरपे विपक्ष मात्र 11 वसारामध्ये सामना आपण पाहतोय। या संघाने पहिल्या सामन्यात 70 धावा कोठल्या होत्या भरपूर उशीर झाला होता स्पर्धेला पण आज मात्र वेळेत स्पर्धा संपताना दिसणारे आपल्याला। सागर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत शॅकला विकी चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय सुरेख झेल पकडला या वेळेला शॉर्ट पॉइंट लेगला बघा किती चांगला झेल पकडलाय। कारण इथे जर चेंडू जर निसटला असता किंवा चूक झाली असती सोनू तर नक्कीच चौकार मिळाला असता। कल्पेशने खूप चांगला झेल पकडला बिग विकेट विकी मात्र बॅक टू पवेलियन दोन चेंडू दोन फलंदाज बाद होत आहेत। स्पर्धा खेळताना पाहिले जेव्हा जेव्हा ज्या ज्या संघाला व्हाईट कार्ड एंट्री भेटते तो संघ खूप चांगली कामगिरी करतो आणि आज गोरपे संघाचं कौतुक करेल मी। काय गोलंदाजी केली काय बॅटिंग केली आणि आता बघा क्षेत्ररक्षण किती चांगलं केलं विकीचा जेल पकडला विकीला देखील विश्वास बसला असेल त्या क्षेत्ररक्षणचं लक्ष देखील नव्हतं चेंडू वेगाने येईल माझ्याकडे। बघा जो मुलगा चाललाय त्याला विनंती करतो जरा बाजूला ड्रिंक्स पेकर रतन मानेरकर यांचे सुपुत्र आहेत भरपूर मेहनत घेत आहेत किती वेगाने धावतायत बघा पीटी उषाला देखील ते मागे टाकतील। चेंडू ऑन साईडला खेळत होता या वेळेला बॅटची कडा घेऊन जाते चेंडू एसटी रक्षक चूक करत ना फलंदाज बाजू आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय सागरसाठी त्याला टाय होऊन जाते। धावसंख्या 10 फलंदाजी 3 गडी बाद 5 अशी धावसंख्या मात्र 11 वसार संघ बॅकफुटवर।
तीन गड़ी बाद पांच अच्छी धाव संख्या पूर्णपणे आपण बघितलं तो संघ बॅकफुटवर गेला. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो या वेळेला सचिन आणि जोगिंदरी जोड़ी डाव्या उजव्या त्याची जोड़ी सागर. चेंडू या वेळेला मोठा फटका खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ति होते. पहिलं षटक संपत या वेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीतर वसार संघ मात्र 11 वसार संघ आपण पाहू शकता तीन गडी बाद पांच अशी धाव संख्या. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. जोगिंदरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 30 ते 35 धावा झाल्या तर आपण इथे मात्र 11 वसार संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. गिरीश चांगली गोलंदाजी करू शकतो आपण बघतोय. अजून एक गोलंदाज आदेश देखील त्यांच्याकडे आहे. भरपूर चांगली गोलंदाजी ऋषी आहे. पण इथून मात्र या दोन फलंदाजांना धावा कराव्या लागणार आहेत. खास करून सचिन आणि जोगिंदरकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. जोगिंदरला आता अनुभवपणा लावून बॅटिंग करावी लागणार आहे. 35 ते 30 धावा इथे उभाराव्या लागणार आहेत. एक मॅच विनिंग स्कोर करावा लागणार आहे 40+ धावा. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो या वेळेला. अजय येतोय आमच्या सोबत. आज जॉईंट आहेत आपण बघितलं तर स्थानिक समालोचक आपण बघितलं तर टिटवाय विभागात खूप प्रसिद्ध असे समालोचक सोनू बांगर हिंदी आणि मराठीमध्ये खूप चांगलं समालोचन की करतायत. थोडंसं आपण बघितलं टिटवाय विभागावर थोडंसं नाराज आहेत ते, कारण की त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली नव्हती त्यामुळे त्यांचा आवाज देखील टिकून राहिला नाहीये. तर अजय गोलंदाजी मार्कवर शाकला. जोगिंदर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रक्षक नाहीये. क्षेत्रक्षक लॉंग लेटर मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेटला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. बडी लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. अजय गोलंदाजी मार्कवर शाकला. जोगिंदर ऑफ साईडला शॉर्ट कटमॅन पॉइंट एक क्षेत्रक्षण कव्हरला आपण पाहू शकता. चेंडू चांगला होता या वेळेला. एक धाव मिळाली असती मानस होतं धाडस नव्हतं या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती झेल सुटला या वेळेला आपण तर देवेशकडून. एक लॉंग ऑफला आपण डीप मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगला खेळ करतोय आपण इथे. जय खांडेश्वर गोरपे संघ व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला या संघाने. अजय गोलंदाजी मार्कवर कॅप्टन राऊंड तिकडे मार्क. चेंडू या वेळेला फटका चांगला आहे आणि चेंडू या वेळेला जातोय मिड विकेट सी मार्शा पार षटकार. जोगिंदरला अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. कारण आक्रमण हे बेस्ट डिफेन्स आहे. विपक्ष संघाला तुम्ही आक्रमण जर केलात तर तो गोलंदाज चुकी करेल आणि त्या चुकीचा तुम्ही फायदा उचलू शकता. जोगिंदरकडे आपण मोठे फटके मारण्याची ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. अजय गोलंदाजी मार्कवर लेफ्टन राऊंड दिकडे मारा करतोय. गोरपेगाव एंडकडून स्ट्रायकरला जोगिंदरला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता. खोल टप्प्याचा ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता. या वेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातो याला शॉर्ट लेग रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 1 धाव मिनिटात स्ट्रायकरला फलंदाज करत नव्हता सचिन या वेळेला. सोनू बॅटिंग करत नाही या खेळाडू फलंदाज, कारण फुटवरचा अजिबात वापर करत नव्हता या वेळेला. चेंडू फ्लिक केला या वेळेला. चेंडू खूप हवे ते क्षेत्रक्षक आहे स्क्वेअर लेगला चूक होते फलंदाज बाद. दोन गडी बाद करतो या वेळेला षटकार गेल्यानंतर. बघा आता जोगिंदर स्ट्रायकिंगला आहे. विकेट हॅटिक पूर्ण करतो का पाहिजे नवीन फलंदाज ज्ञानेश्वर बलंगडी विभागातील एक चांगला स्थिरक्षक. पण आता फलंदाजी करावी लागणार आहे. अनुभव भरपूर आहे तर अनुभव आता पणाला लागणार. जोगिंदर इथून जरी चांगली बॅटिंग केली तर नक्कीच 40+ धावा होतील. कौतुक
हॅट्रिक च्या उंबरट्यावर आपण होतो. सागर ने या आधीच्या सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण केले, आता अजय पूर्ण करतो का पाहायचं. अजय लेफ्ट हँड उहूर्द इकडनं मारा करतोय, नाही तर पुन्हा एकदा एन बदलतोय. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मार करण्यासाठी सज्ज होतो स्ट्राइक एंडला फलंदाज जोगिंदर. चेंडू या वेळेला शिक्षक बीट होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. शॉट फाईनलच्या क्षेत्ररक्षण कौतुक करेल. षटक संपतोय, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा फलकाती मात्र येऊन वसार संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. चार गडी बाद धावसंख्या दहा फलकाती बारा धावा, पाच गडी बाद झाले तर विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. अजूनही बारा चेंडूंचा खेळ बाकी. सोनू इथून जर जोगिंदर आणि ज्ञानेश्वरने जर चांगली बॅटिंग केली तर 40+ धावा होतील, पण बॅटिंग करावी लागणार आहे. या क्रिकेटमध्ये तुम्हाला सहजासहजी काही मिळणार नाहीये, मैदानावर तुम्हाला घाम गाळावा लागणार आहे, चांगली कामगिरी करावी लागणार आहे. विपक्ष संघाच्या गोलंदाजांना तुम्ही धाबा कुटाव्या लागणार आहे. खरं छक्को को जोडणार, गेमबाज को तोडणार, अशी बॅटिंग करावी लागणार आहे. रोशन संते देखील आपण पाहू शकता समालोचन करतायत यावेळेला गुरवलीच्या मैदानावर. रोशन संते आमचे खूप चांगले मित्र, आमचे चांगले समालोचक आहेत आमच्याच पॅनलमध्ये. तर गोलंदाजी मार्क येतोय देवेश शिश्वे, वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसऱ्या घेऊन येतोय. पाचव्या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता वसार संघ कशा प्रकारे बॅटिंग करतोय, धावा कुटाव्या लागणार आहेत. देवेश गोलंदाजी मार्कवर गोरपेगाव एंडकडून, पालेगाव एंडकडून, आणि चेंडू आपण ड्राईव्ह करतोय या वेळेला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. एक धाव मिळते धावसंख्या 13, आणि इथून मात्र अजून 11 चेंडूचा खेळ बाकी. चांगली बॅटिंग करावी लागणार जोगिंदरला, अनुभव पणाला लावला, षटकार मारला एक. विक्कीचा झेल देखील खूप चांगला पकडला, आदेशचा देखील आपण चांगला झेल पकडला, ग्रीजचा देखील चांगला झेल पकडला आहे. देवेश पालेगाव इनकडून साकेला जोगिंदरला आपण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला पल्लू शॉट खेळायचा होता, एक धावी ते कम्प्लीट केले जाता, एक रिस्की शॉट खेळले होते जोगिंदर. जर इथे जोगिंदरचा विकेट गेला असता तर मात्र धावा जास्ती बघायला मिळाला नसता. पण आता जोगिंदरला अजूनही खेळपट्टी राहे, आता पाहिजे ज्ञानेश्वर जोगिंदर कशा प्रकारे बॅटिंग करतात. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर 40+ धावा झाल्या तर मात्र चांगली मॅच बघायला मिळेल, पण इथं 40+ धावा करणार कोण, ज्ञानेश्वर की जोगिंदर? प्रयत्न करतायत, पण चांगली गोलंदाजी करतोय गोरपे संघ. कौतुक करेल मी आपण देवेशचं देखील, अतिशय चांगली गोलंदाजी करतो. लाईन आणि लेंथ बघा किती चांगली फेकतोय. ऑन साईडला हुक केला या वेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल ड्रॉप होतोय. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, पाचा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का या वेळेला, आणि तीन धावा झाल्या देखील असत्या, पण नकार देतात या वेळेला. धावसंख्या दहा फलकाती आपण पाहू शकता, 16 धावा. या धावा आत्मविश्वास देऊन जाणार ज्ञानेश्वरला, या धावा मात्र आपण एक सन्मानजनक स्थितीत नेऊन ठेवतील मात्र येऊन वसार संघाला. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील 3-9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 40 करायचे असतील तर 24 धावा कुटाव्या लागणार, 9 चेंडूंमध्ये बॅटिंग करावी लागणार. देवेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता या वेळेला. फलंदाज बाद, बिग विकेट, विकासचं कौतुक करेल आणि जोगिंदर सारखा फलंदाज बाद. आता मात्र धावा करणार कोण, येणारा फलंदाजांपैकी सांघिक यश जोगिंदर बाद झालाय. ज्ञानेश्वरने चूक केली या वेळेला, जर स्ट्राईक द्यायचे जोगिंदरला तर आपण तिथे थांबणं फार गरजेचं होतं. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नवीन फलंदाज शंकर येतोय, पण आता शंकर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला शंकर जरा लवकर जा. 5 वाजलेत, अरे उद्या मात्र ओपन संघ ना, शहरी संघ उद्या खेळताना दिसणार आहेत, आणि उद्या योगेश मडवी देखील इथे समालोचन करायला सज्ज होतील. खरं का आज ऑप्शन आहे PPL चं, पनवेल प्रीमियर लीगचं. देवेश गोलंदाजी मारपा शकला शंकर, चेंडू यावेळेला बॅटचे कडा घेऊन चेंडू जातो. याला शॉर्ट टर्म मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं होतं, पण आता चांगले धावा आपण इथं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. मनीष कोळेकर देखील सामना एन्जॉय करत आहेत, बॅट त्यांच्या हातातच आहे. बॅट आणि आपण बॉल याचं नातं भरपूर जुनं आहे मनीष कोळेकर बरोबर, मला वाटतं कुठेतरी स्पर्धा खेळून आल्यात दिसत आहेत. देवेश गोलंदाजी मार्कवर हटम उर्दकडे मारा करतो या वेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते, डॉट चेंडूची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्ती, तर धावसंख्या दहा फलकाती 17 धावा आपण पाहू शकता. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, जर इथून 23 केल्या तर 40 होतील.
जर इथून मात्र कमी धावा केल्या तर मात्र आपण उत्तर विजय संपादन करू शकतो। म्हणजे गोरपे संघ कारण बॅटिंग लाइन खूप चांगली आहे, गोलंदाजी चांगली केली, या षटकात देवेशनी धावा दिल्या फक्त आणि फक्त 5, एक गडी सुद्धा बाद केलाय। तर अंतिम षटक पाहिजे तर कोण घेऊ या वेळेला? अंतिम षटक घेऊन तर या वेळेला आपण पाहू शकता गोरपे संघाच्या माध्यमातून ऋषिकेश ऋषी पाहिजे ऋषी कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि शंकर कशा प्रकारे बॅटिंग करतो। चांगली बॅटिंग करावी लागणार शंकरला, इथून आक्रमण करावं लागणार शंकरला। ऋषी गोलंदाजी मार्गवर चेंडू लाईन पाबी लागणार आहे। जतीन भोयाळ सर सांगतात की हा चेंडू स्वय रे, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 10 फलकाती 18 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। इथून शंकर आणि आपण इथं ज्ञानेश्वरी जोडी कितपर्यंत धावांचं लक्ष ठेवते, मोठं मोठं लक्ष ठेवते का इथून पाहायचंय। ऋषी फुलटॉस या वेळेला लॉफ केलाय, फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळताय। चेंडू जातो या वेळेला लॉंग ऑन सीमारच्या पार, षटकार। सहा धावा उपयुक्त ठरणार आहेत कारण का वसार संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यामुळे 30 ते 35 धावा देखील फाईट बॅक करू शकतोय। मानकोली संघाने मगाशी 30 धावांमध्ये आपण इथं फाईट बॅक केलं होतं, विकासने मॅच खेचून आणली होती तेव्हा। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। ऋषी गोलंदाजी मार्गवर उपयुक्त षटकार आलाय शंकरच्या बॅटमधून, संघर्षमय षटकार। हा चेंडू पुन्हा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद। प्रयत्न केला होता कारण हा जर फटका जर फसला असता आपण झेल सुटला असता नक्की चौकार मिळाला असता। सागर येतोय, 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील। पाहिजे ज्ञानेश्वर काय करतो, ज्ञानेश्वर वाहिले। हा चेंडू या वेळेला लाईन पाबी लागणारे, पंच वाईट चिकून करतायत। धावसंख्या 25 धावा आपण पाहू शकता, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। जर केतनीतून एकाद दोन चौकार आले तर सामन्यामध्ये मजा येईल कारण गोलंदाजी खूप चांगली आहे मात्र येऊन वसा संघाची, पण तेवढीच बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे गोरपे संघाची देखील। हा चेंडू खूप चांगला फटका, कार्पेट ड्राईव्ह, चेंडू जातोय लॉंग ऑनला, थोडासा फॉर्म निघाला, 2 धावा इथे पूर्ण होतो का पाहिजे आणि 2 धावा देखील कंप्लीट केले जात आहेत। धावसंख्या 10 फलकाती 27 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। या सामन्यात 2 सामन्यात ज्याने चांगली बॅटिंग आहे तो नितीन मात्र सामन्यामध्ये नाहीये शेवटच्या सामन्यात। चेंडू या वेळेला आपण तर लोवर फुलटॉस चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील। किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे, मग असे 29 धावा म्हणजे 30 धावा बनवायच्या होत्या। ऋषी गोलंदाजी मार्ग शकला ज्ञानेश्वर, हा चेंडू या वेळेला ऑन साइडला खेळायचा होता, 1 धाव पूर्ण केली जाते, चांगलं क्षेत्र पॉइंटला। धावसंख्या 10 फलकाती 28, अजून एक चेंडू बाकी, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, सागर कॅप्टन आहे। अंतिम चेंडू ऋषी गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हरकडे मार्गवर स्ट्रायकरला सागरला आपण पाहू शकता। हा चेंडू एसट्यांचा वेध, फलंदाज बाद, 29 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे जय खांडेश्वर गोरपे संघासमोर। पाहिजे तर गोरपे संघ आपण मेगा फायनल मध्ये पोहोचतोय की बघितलं तर मात्र 11 वसार संघ फायनल मध्ये पोहोचतोय। कोणता संघ इथं मात्र फायनल मध्ये पोहोचतोय आणि कोणता संघ इथून मात्र या स्पर्धेतून बाहेर जातोय, जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी। आमचे साथी समालोचक सोनू बंगाराव, मी बाळू पाटील आपल्या सुंदरता घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।
थैंक यू सो मच बालूबडे सर। तर आपण शुभ सन्मान करतो आमच्या बालूबडे सरांचा। स्पर्धेमध्ये आलात आणि नक्कीच स्पर्धेची शोभा देखील वाढवली आणि खूप चांगला समालोचन ऐकायला मिळालं। आमचे सीनियर समालोचक आहेत बालूबडे सर, मॅन फ्रॉम सहागाव, तर नक्की त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करू। त्यानंतर आमचे स्वतंत्र पाल मास्टर आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। तर व्यासपीठामध्ये आम्ही शुभ सन्मान करतोय बालूपाटी सरांचा, चांगला आवाज आपण ऐकला स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच एक दिवशी त्यांची उपस्थिती झाली तर त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत देखील करतो आणि त्यानंतर आभार देखील व्यक्त करू। खूप चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय। नक्कीच जेव्हा जेव्हा आपण प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती स्पर्धा पाहिलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सुरुवातीचे समालोचक आपण पाहू शकता त्यांचे बालूबडे सर नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील उपस्थित दाखवले तर आभार व्यक्त करेल बालूबडे सरांचा, धन्यवाद। तर शतक्ष लावून घ्यायचं आपण मात्र इलेवन वसा टीम आणि सलामीची जोडी मैदानावरती जातीय। तर सत्येंद्र पाल आमचे मास्टर आपण या आपल्या देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून। तर सलामी जोडी मैदानावरती जाते तत्प्रमाणे आपण अजून एक शुभ सन्मान आम्ही करू। आमचे सत्येंद्र पाल यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतो आमच्या व्यासपीठावरती। आयोजक स्पर्धेचे समीर देसाई यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती मात्र केला जातोय, धन्यवाद। बालूपाटी सर जाऊया मैदानावरती, सामना सुरू होतोय पहिला बॉल। तर पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहतो, पहिल्या सत्राचा मॅच आपण पाहिला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र इलेवन वसा टीमनं 29 धावा बनवल्या गेल्या। आणि 29 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी जे कांडेश्वर क्रिकेट संघ गोरपी टीमची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच पंच नेहमीच पाहणी करतायत की बॉल कशा प्रकारे गेला होता याची मात्र पाहणी केली जाते पंचांच्या माध्यमातून। पंचांचे कोणी वादावाद न करू की प्लीज विनंती असेल, दोन्ही टीम वरती अन्याय केला जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे। दोन्ही संघ आपल्याच विभागातील आहेत त्यामुळे आपण स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये याची दक्षता घ्यायची आणि शतक्ष लावून घ्यायचंय मात्र इलेव्हन वसा टीम। तर चला पंच आपला अंतिम निर्णय कळवायचा आहे रतन मानेरकर आणि जतीन भुया सर। तर पंच आपला अंतिम निर्णय द्यायचा आहे, चला तर अंतिम निर्णय कळवायचा रतन मानेकर, चला जास्त वेळ घेऊ नका मात्र इलेवन वसा टीम सूचना असतील पंचांचा निर्णय अंतिम असेल। शतक्ष लावून घ्यायचं लगेच, अंतिम सामना आहे जो संघ जिंकेतो थेट स्पर्धेचे आपण पाहतो मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल। तर आज संघ कोणता असेल सेमीफायनलचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतो। दोन ताकदबा टीम मध्ये मात्र इलेवन वसार विपक्ष
जय कांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे या दोन ताकदब टीम मध्ये 28 जबा बनवला बॅटिंग करत असताना सर्वप्रथम मात्र 11 वसा टीम ने 29 जाबेचा लक्ष्य असेल नो बॉल असेल पंच यस नो बॉल पहिला बॉल मात्र नो घोषित केला पंचांनी आणि फ्रीची संधी देखील असेल प्रत्येक बॉल वरती फ्री आहे याची नोंद आपण घ्यायची आहे गिरीश तैयार होतो गोलंदाजी मार्क वरती साकिंगनला फलंदाज सागर पाटील आज मात्र पहिल्या मॅच पासून खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे फ्रीची संधीचा सोनं करेल का यावेळेस मात्र चप्पलों खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाइडला चेंडू मात्र खूप वेगाने जातोय मात्र पंचांचा इशारा व्हाइट बॉल अतिरिक्त धाव मिळेल टीमची टोटल दोन धावा धावफलकावरती अजूनही फ्रीचा बॉल हा मात्र लागू असेल फ्रीची संधी अद्याप लागू असेल सागर पाटील करे सागर पाटील आणि शनी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट आर्म ऑफ द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र यष्टीरक्षक ज्ञानेश्वर बीट होत आहेत संधी होती ज्ञानेश्वर कडे एकमेव जो रस्ता आहे तो म्हणजे फलंदाजाला बाद करण्याचा तो म्हणजे धावपाच्या स्वरूपाने फलंदाज बाद होऊ शकला असता व्हाइटचा इशारा व्हाइट प्लस वन एकूण पुन्हा एकदा दोन धावा अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळते धावसंख्या चार धावा धावफलकावरती अद्याप एकही बॉल झाला नाहीये आणि चार धावा एक्स्ट्रा स्वरूपाने खर्च करतो गोलंदाज गिरीश मात्रे फ्रीची संधी अद्याप लागू असेल साकिंगला फलंदाज शनी ऑन अ स्ट्राइक शनी भोईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट ना गिरीश तैयार यावेळेस फटका चांगला यस जाईल चेंडू बाउंड्री लाइन च्या बाहेर वन बाउंस इनटू द फेंस फॉर फोर रन येतो शनी माळीच्या बॅट मधून पहिला फ्री च्या बॉल वरती चौकार पडला गेल्या स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग यावेळेस माझा टप्पा पडल्यानंतर चेंडू डीप राहतोय खाली राहतोय चांगला बॉल होता गुडलँड स्पॉट होऊन दुरचा वळण देखील घेतलं होतं चेंडूना संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटचा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये कारण की धावा खूप कमी आहेत गिरीश तैयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट पुढे येऊन खेळतोय अजून एक चांगला फटका लॉंग ऑफला कोणी नाहीये जाईल चेंडू गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर सनी भोईरच्या बॅटमध्ये येतोय अजून एक दमदार चौकार खराब सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजच्या मार्क वरती गिरीश मात्रेकडे त्याचा फायदा उचलतो यावेळेस मात्र शनी भोईर चांगली बॅटिंग पाहायला मिळते लगातारचा दुसरा चौकार येतोय आणि रनिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो डेट घोषित करतात पंच रतन मानेरकर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा तुम्हाला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना हा प्रेकर अडब्या पॅटने खेळतात ताकद वस्तू क्षेत्ररक्षक येतील चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलाय एकदा उत्तर कंप्लीट दुसरा धाबेचा प्रयत्न केला जाईल फेकी करतील तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोनने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील षटकातील बॉल झाले चार अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी असल्याने 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात विजयासाठी 15 धावेची फक्त आवश्यकता असेल लेफ्ट आर्म ओवर द विकेट अजून एक चांगला फटका ऑन साइडला विकी बॉल वरती येतील लॉंग ऑन मधनं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने पुढे सरकेल 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता असेल बॅटिंग केली मात्र बॅटिंग करत असताना गोलंदाजी देखील जे कांडेश्वर गोरपे टीमने खूप चांगली केली थांबवलं गेलं 28 धावसंख्येवरती आणि 29 धावेचं लक्ष चेस करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते यावेळेस चप्पलवर खेळतास करत विकेट जोगिंदर तिथे होते बॉल अडवला गेला एकदा तर कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल षटक समाप्त होईल पहिला आणि पहिल्या षटकाच्या वाजवी समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर 17 धावा तुम्हाला पाहायला मिळतील मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय जय कांडेश्वर गोरपे असंघ
मनीष कोळेकर देखील स्टँड मधून मॅचला एन्जॉय करतात. अजय बांगर प्रॅक्टिस साठी आता सज्ज असतील आणि आमचे सोमनाथ वारिंगे आनंद घेतात मॅचचा. तर 12 धावेच्या आवश्यकतेत सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 बॉलवरती एस देवा माहिती देतात की अजय बांगर यांना कर्नाटकची टूर आहे उद्या परवा. 18 बॉल जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. नवीन गोलंदाज शंकर म्हात्रे येतो गोलंदाजी मार्गवरती. स्टाकिंग गेला फलंदाज शनी भोईर ऑन अ स्ट्राइक ओवर द विकेट. हा ट्रॅकर पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. आकाश बॉलवरती प्रयत्न केले होते पोहोचू शकत नाही. दोन धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेली. 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी फक्त 10 धावेची आवश्यकता येणाऱ्या 17 बॉलवरती. अंतिम सामना जो संघ जिंकेल तो थेट स्पर्धेमध्ये वेगळा फायनलमध्ये प्रवेश करेल. संघ कोणता असेल अजूनही त्याचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही. येणाऱ्या क्षणामध्ये जो उत्तर तुम्हाला मिळेल कारण 10 धावेची आवश्यकता आहे. ऑन साईडला प्रॉपर कनेक्शन शनी भोईरच्या बॅटमध्ये येतोय. गोरपेगावचा ब्रँड दाखवून हा ब्रँडेड षटकार. तर आमचे सँडी वाईल यांच्याकडनं विकेट अटिक साठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. पुढे येऊन खेळतायत सामना मात्र फिनिश. मॅच फिनिश होती. मॅच जिंकली आहे. यावेळेस मात्र जय कांडेश्वर गोरपे टीम ना अभिनंदन करेल आणि हार्ड लक मात्र 11 वसा टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करेल. तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याला खूप चांगली गोलंदाजी केली विकेट हॅट्रिक प्राप्त केली पहिला षटक फेकलं तो सागर पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर.